पिंपरी चिंचवड मध्ये आज सकाळी भर रस्त्यावर एका मालवाहू टेम्पोने अचानक पेट घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. काही करण्याच्या आतच या टेम्पोने पेट घेतला आणि या आगीत टेम्पो जळून खाक झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी, पिंपरी चिंचवड येथील चाफेकर पुलाजवळील रस्त्यावरून एक मालवाहू टेम्पो जात होता. या टेम्पोला अचानक आग लागली. सुदैवाने यावेळी या टेम्पोचा चालक टेम्पो मध्ये नसल्यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी ही आग विझवली, पण तोपर्यंत हा टेम्पो जळून खाक झाला होता. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.